हिंगणघाट तालुक्यातील दोंडुळा या गावात रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत शेतकरी भानुदास डोमाजी उगे यांचा गोठा तसेच शेतीची पूर्ण अवजारे जळून खाक झाले आहेत. या आगीमध्ये शेतकरी भानुदास उगे व वसंतात गणपत शेंडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत सदर शेतकऱ्यांचे 2 बैल, 1 गाय, वासरू, शेतीची अवजारे, गव्हाच्या बॅग, कुटार, पाईप, 3 पत्रे, टाटवे, शेणखत, ढिगारे इत्यादी जळून खाक झाले. जवळपास 10 लाखांच्या वर नुकसान झाल्याचे समजते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलासह स्थानिक पोलीस प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. MCA न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा.